तब तक कितने साल निवड़ नाले तो लोकत नहीं ना नहीं आजा इलेक्शन चावे फडणवीस साहेब आले होते त्यांनी प्रचार सभे मध्ये इतकी मोठी सभा होती का माजी मुख्यमंत्री होते इतकी मोठी सभा होती आता एक गोष्ट तुम्ही सगळी समजून घ्या सगळे पडलेले आमदार या ठिकाणी इलेक्शनसाठी आले त्याचा अर्थ मेसेज बीजेपी सगळ्यांना देतोय की त्यांचा बीजेपीचा उमेदवार हा काढणार हे राजकारण फार वेगळं असतं लपून छपून सगळ्या गोष्टी चालतात आणि कधी कधी आमदारांची जी गोष्ट आली तर पळून काही लोक जातात मी ऐकलं परवा चंद्रकांत दादा कुठेतरी हे देत होते पत्रकारांशी बोलत होते दोष होता सुरुवातीला त्याच्यामध्ये हे नाही झालं ते नाही झालं इथं पाणी नाही आलं ते नाही आलं पत्रकार पण म्हटलं सोपं नाही पंढरपूरचा पत्रकार दादा एमएलसी जी आहेत व्यक्ती आमदार ती तुमच्याकडनं आहे आता गेले 5 वर्ष सत्ता तुमची होती मग 5 वर्ष सत्ता तुमची होती तर गेल्या 5 वर्षांमध्ये साधी एक भीट सुद्धा बसली नाही एक सगळं पाईप सुद्धा बसली नाही का तेवढ्याने आता तर मला जायचंय लगेच लगेच पॅकअप केला निघून गेलं आपल्याला काय की खोटं बोलायचं जे काय समोर बोलायचं तसा पैलवान असतो तसं आणि तसंच आता वागण्याची जरूरत नाही